1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यास प्रारंभ होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. देशात 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दिनांक 1 मार्च पासून 60 पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या 45 हून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. प्रकाश जावडेकर यांनी ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करून घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील 3 ते 4 दिवसात घेणार आहे. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.